सुरेख सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी। दोन चेंडू फेकून चालले आहेत आणि दोन चेंडू मागे चार धावा झालेल्या आहेत त्या राजेश ओके या संघाच्या। पाहायचं आता महेश गुरव काय करतो आपल्या संघासाठी। अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला भेटते। अलंकार सिंग सामना करतोय महेश गुरव याचा। पाहायचा आहे तिसरा चेंडू, तिसरा चेंडू अलंकार साठी। काय करतोय पाहायचा अलंकार। हो 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 सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी। तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेला, चार धावा। गोलंदाज रेडी होतात, गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर महेश गुरव। स्ट्रायकर वरती बॅटर आहेत अलंकार सिंग। अलंकार सिंग ने आखूड टप्प्याचा बॉल पाठवलाय सरळ तिथे क्षेत्ररक्षक, मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला भेटले। बॉल चालला बाउंड्री लाईन जवळ, तिथे गुड स्टॉप, सूर्या राऊत ने स्टॉप केले बॉलला। तोपर्यंत दोन कंप्लीट, तीन चा प्रयत्न, तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि तीन कंप्लीट, चार कंप्लीट होत आहेत। चौकार आलाय, चार कंप्लीट केल्यात, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली। कदापि महेश पाटील असं म्हणतं तर तो चौकार खेळला असता तर चालला असता, चार धावा तर अशाच होत्या, काय सांगाल। निश्चितच, परंतु थोडे त्यांना थकवण्यात आलेलं आहे, या चार धाव्यांना त्यांना थकवण्यात आलेलं आहे। हा बॉल बॉलचा टर्निंग पॉइंट ठरेल ना त्याच्यासाठी। अगदी प्लॅनिंग, तुमचा हिशोब, तुमचा खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये दाखवावा लागेल। चार धाव्याने संघाच्या धावसंख्या पुढे जाऊन पोहोचल्यात। रॅटम आउट द विकेट ने रेडी होतात महेश गुरव। स्ट्राइकर नंबर अलंकार, अलंकारने डान्सिंग डाउन विकेट ने बॉल उडवलाय पंकज सुधाकर पाटील, एम एस धोनी ने टिपलाय जेल, बॅटर होत आहेत अलंकार सिंग, इथे फेल, विकेट च पतन गॉन। महेश पाटील, आपण भविष्यवाणी अशी काढली होती ना की कुठला संघ फायनल मारेल आणि कुठला संघ जिंकेल, मात्र आता असं सिच्युएशन आहे ना, कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाही, काय वाटतंय? निश्चितच निश्चितच, म्हटलं होतं की चार धावा पळून काढल्या, थोडी ताकद कमी पडली, थकला असेल म्हणून अलंकारचा फटका हा थोडा कमी पडला। अनेक जण या मॅच आनंद घेत आहेत, श्री प्रभाकर शेट ओगे यांचा आजचा वाढदिवस आपण पाहतायत आणि वाढदिवसाचं औचित्य साधून कोपरी गाव आज एकत्रितपणे आणि घासकोपरी गाव एकत्रितपणे खेळतोय हा सर्वाधिक मोठा श्रण आहे आणि त्यासाठी सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय। गोलंदाज महेश, स्ट्राइकर वरती राजेश, राजेश ओगेला हा बॉल तिथे फुलटस करून खेळण्याचा प्रयत्न, बॅट रडार मध्ये बॉल आलेला नाही। षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलं संपलं गेलं, पहिल्या षटकानंतर धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला भेटतायत त्या, मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतायत नऊ धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत। एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया डीजेचं सुप्रसिद्ध संगीत। आता ह्या बॅटल मध्ये काय वाटतंय मैजी, राजेश ओगे आणि समीर कासारेचा बॅटल कोण जिंकेल तुम्हाला काय वाटतं या बॅटल? दोघही एक दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही तुल्यमान आहेत। त्याच्या बाजूला जर विचार केला प्रसाद जाधव आहे, प्रसाद जाधव नॉनस्ट्राइक आहे आणि ही बॅटल चांगलं आहे, अंडर 90 मधून खेळणारे दोन्ही प्लेअर आहेत आणि गडी बाद तिकडे क्लीन बॉल केला राजेश ओगे यांना समीर कासारे यांनी। म्हणजे ज्याप्रमाणे आपण संघपाननी केले ना महिजी, त्या संघपाननी मध्ये असे खेळाडू होते की तीन ते चार खेळाडू हे तुमचे महत्वाचे होते, बाकीचे खेळाडू आहे ते जर सर्व आपण चिठ्ठ्यांवरती दिलेले आहेत आणि प्रत्येक खेळाडू चिठ्ठ्यांवरती गेलेले आहेत, डॉलर्स प्रमाणे गेलेले आहेत, त्यामुळे संघ कुठला चांगला होईल आणि कुठला चांगला नाही होणार याच्यावरती लक्ष होतं। निश्चितच त्याच्यावरती आपण लक्ष टाकलं ना, नवीन बॅटर आलाय रोहन पाटील,
बघा म्हटलं की सचिन पाटील हे तीन विजय झाले ते त्यांचा संघ बाहेर गेला. आता राजू शोके तीन विजय झालाय, हा कितपर्यंत पोहोचतो ते पाहायचं आहे आपल्याला. पॅड वरती बॉल आहे, स्ट्रोक चांगला आहे, इम्प्रुव्हायझेशन आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईन ला क्लिअर करत चार धावात चौकार. मग आता जीवाला वाटतय बर, आता जीवाला वाटतय बर भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. विमल खाणाऱ्यांसाठी हे गाणं आहे. आणि खास करून म्हणतात ना की एखादे प्रेमी असतात तसे विमल प्रेमी आहे, तर विमल प्रेमींसाठी हे गाणं तिथे डेडिकेट केलंय मयूर भोईर आणि आमच्या श्रीने. सुरेख असा चेंडू, मात्र रोहन यांनी सुरेख असा खेळून काढला चेंडू. हा चौकाराच्या दिशेने पायचा अजून प्रसाद यायचं, बॅट तलमण्याचा प्रयत्न करतो प्रसाद. बकरा येत आहे उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय सतीशने सोडलाय झेल आणि तिथे मिळालंय आणखीन एक जीवनदान. आणि एक बॅटल आहे, ज्या ज्या वेळी प्रसाद आणि समीर यांचं बॅटल असते त्या त्या वेळी प्रसाद हा विजय होतोय. आज कासारे विजय होतोय की प्रसाद विजय होतोय हे बॅटल पाहायचं आहे, कारण ज्या ज्या वेळी मी पाहतोय त्या समीरला हा फोडतोय. आता किती फोडतोय ते पाहायचं आहे. फोडण्यासाठी कदाचित तिथे त्याला प्रयत्न आपले सर्वोत्तम करावे लागतील. प्रसाद जाधव वर्सेस समीर, समीरचा हाफ ब्रेकर बॉल, हाफ ब्रेकर बॉल ला पूल पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. कदाचित महेश पाटील आहेत ना हे भटजी आहेत, म्हणजे संतोष भटजी आहेत का काय, कारण की ज्या ज्या वेळी ते म्हणतात ना की षटकार येणार त्यावेळेस षटकार येतोय. हे बेटर मला माहिती आहे, प्रसाद याची इतकी फलंदाजी चांगली की समीरला तो तळाटर फोडतोय. यस, टायरात घालून फोडतोय तो. टायरात घालून त्याला फोडतोय, पोलिसांची चाबूक चाबूक चापूकने मारतोय त्याला. अगदी प्रॉपरली आपण पहिलं धावा तर पहिल्या लक्ष दिलं तर धावसंख्या वाईटने जाऊन पोहोचलं ती आता 21-21 लॉस ऑफ 2 विकेट. आता इथून धावा जर पाहिला ना तर अगदी बघायचा आहे गडीबात की छटकार पाहायचा आहे. महेश समीर ह्याच्या मनामध्ये काय ठरलेलं आहे. बकरे देखील पोहोचलेले आहेत तिथे आपल्या पाहायचं. बकऱ्यावर हक्कदार कोण ठरतोय. हो हो हो, सुरेख सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडू म्हणावा लागेल समीर याचा अप्रतिम चेंडू. बकरा आलेला आहे या शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू पाहायचा. शेवटच्या चेंडूवर काय करतोय समीर कासारे. समीर थोडं शांत दिमाखाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्याचा करायला हवा, तितकं शांत दिमाखाने चाणक्याने प्रसादाने पाहायचा काय करतोय. संघाला विजय व्हायचा असेल तर हा चेंडू महत्वाचा पाहायचा आहे. धावसंख्या झाली ती 21, आणलेला आहे बकरा. कोण खाईल बकरा, कोण घेऊन जाईल बकरा, आणि कोण प्लेयर आहेत 11 आणि कोण येणार बकरा पाहायचा आहे आपल्याला. राजेश योग यांची टीम, प्रसाद जाधव बॅटिंग साठी, समीर कासारे वेगवान गोलंदाजी करताना. कोलवा टप्प्याचा बॉल, बॅटची एज घेऊन चेंडू मागे चाललाय, तिथे खेळाडूने बॉलला स्टॉप केलाय. स्वराज पाटील घासकोपरीचे आहेत, त्याने बॉलला स्टॉप केलाय. रेस लागलाय, भाग 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 मिल्का भाग, आणि त्या रेस मध्ये रोहन आता कमी पडलाय. एक रन आहे अधिकाऱ्यांनी झालाय धावा 22, आणि आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 23. महेश पाटील जर विचार केला ना तर मागच्या मॅच मध्ये 20 झालेले नाहीत, आता 23 होतील का हा एक प्रश्नचिन्ह आहे. मात्र 23 धावांचा टार्गेट कुठल्या प्रमाणे चेस होत आहेत हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार. अगोदर आपण जाऊयात मयूर भोईर आणि श्री यांच्याकडे. महेश पाटील आणखीन एक बकरा आलेला आहे, कदाचित तो आपल्यासाठी आहे कॉमेंटेटरसाठी. एक बकरा प्लेअरसाठी, एक बकरा डीजे डीबीएन लाईव्ह आणि आपण कॅमेरा याच्यासाठी एक बकरा येतो. म्हणजे एक छोटा वाला आहे तो आमचे कॅमेरामॅन, आमचे डीजे, आमचे कॉमेंटेटर, पंच आणि पंच हे सर आमचे स्कोरिंग यांच्यासाठी आहे. आणि बरोबर साईज मध्ये आणलाय तो, म्हणजे सर्वांना पुरेल बरोबर, जसं 7 ते 8 किलोचा पडेल तो. येस, संध्याकाळी टेबलाची सुविधा करून ठेवा, कारण की संध्याकाळी एक मोठी पार्टी आहे इथे. आणि यापूर्वीच आपण एक उल्लेख केला होता की महेश पाटील आपण उल्लेख सातत्याने करतोय की आपण आपले वाढदिवस असं सेलिब्रेशन करतोय ना,
आपण असे आपले वाढदिवस असे सेलिब्रेशन करतो ना महिजी पाटील की 4 ते 5 वरती वाजेपर्यंत रात्री ड्रिंक्स करतो, ड्रिंक्स आणि पार्ट्या करून दारूच्या पार्ट्या करून आपण बर्थडे करत असतो. मात्र प्रभाकर जोगे साहेबांनी दाखवून दिलंय की आज आपण एकत्रितपणे येऊन क्रिकेट खेळू आणि तिथून लोकांना एक संदेश देऊ की हम भी किसी से कम नाही. चिता निश्चित प्रभाकर ओगेसाठी एक सर्वांनी टाला कुठे जायत की खिशामध्ये पैसे सर्वांचे असतात पण काढण्याचा धैर्य हे त्यांच्याकडे आहे. अगदी प्रॉपरली आपण म्हटलं की मी म्हटलं की एक अशी दिलदार व्यक्ती आहे ना गावातील, एक अशी हस्ती आहे ना की जधी कधीतरी आपण त्यांच्याकडे गेलो ना क्रिकेट साठी आपण विचार केला की दादा आपल्याला मॅच ठेवायचे आहेत तर कधी नाही सांगत नाही. ते म्हणणार की आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते पुरू आणि तुम्ही फक्त मॅच ऑर्गनायझिंग करा. हे प्रेम आहे आणि नेहमीच कोपरी गावावरती या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब. आम्ही खूप वेळा बघतोय की ज्या ज्या वेळी सत्यनारायण संघ खेळायला जातो त्या त्यावेळी प्रभाकर ओगे यांचा फार सपोर्ट असतो या संघाला आणि त्या त्या सपोर्टामुळे हा संघ अजून पर्यंत पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आणि 11 कडे आहे ना महिजी, या कोपरी गावामध्ये कोणाला सांगायला लागत नाहीत की 11 एप्रिलला काय असं. 11 एप्रिल सर्वांच्या माहीत असतं, 11 एप्रिल तारीख येऊ द्या, कोपरी गावामध्ये काही ना काहीतरी प्रोग्राम होणार आणि होणार म्हणजे होणारच हे आपल्याला. ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी आम्हाला पण त्यांनी ग्राउंडवर बोलून घेतलं की तुझेही प्लेयर जमा कर, आपल्याला एकत्र खेळायचं आहे. खरं त्यावेळी मलाही आनंद झाला आणि त्यावेळी मी गावात पूर्ण लोकांना सांगितलं की आपल्याला एक आम्ही टुर्नामेंट माझी होती आकाश घरकडे मी कॅन्सल करून इकडे खेळलेला आहे. मी कासारोलूच्या मैदानावरती आपण जोडीलाच होतो प्रभाकर उदय साहेबांशी आम्ही चर्चा केली की अशी प्रीमियर लीग करूयात ना की घासकोपरी गावातील आणि कोपरी गावातील एक चांगलं आपला आता संबंध तर चांगलेच आहेत मात्र अजून चांगले कसे आपण करू आणि क्रिकेटच्या माध्यमातून ते आपण खेळे देखील करून देखील दाखवलेत. पण जाऊयात मॅचच्या दिशेने. हरेश्वर पाटील रेडी होत आहेत, अक्षय मातले तिथे पंचांच्या माध्यमातून आहेत, सतीश पाटील आल्यात, राकेश राऊत आल्यात आणि अलंकार सिंग. आणि राजेश ओगे यांच्या मनामध्ये असं होतं की तुम्ही फक्त 20 चा आकडा पुढे न्या, त्याचं दुसरं काम करण्याचं माझं काम आहे. आणि ते प्रसादने 2 चेंडूंमध्ये 7 धावा काढल्या आणि तिकडे संघाला पुढे न्यायचा प्रयत्न केला. अलंकार सिंग टू सतीश, सूर्य कसा खेळून काढला चेंडू पाहायचा. हो, थ्री स्टार प्लेअर आहे, थ्री स्टार प्लेअर प्रसाद जाधव. मुकेश पाटील घासकोपरी यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार, बॅक टू बॅक 3 षटकार, 500 500. कारण की मुकेश पाटील का पारितोषिक लावताय तर संघ त्यांचा आहे आणि ते या संघाचे खेळाडू आहेत. निश्चितच की त्यांचाही हिस्सा असेल नंतर. येस राईट. ओव्हर द विकेट गोलंदाज रेडी राकेश राऊत, म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा तर पंच करतील. मात्र या राकेश राऊत खेळाडूचं एक म्हटलं ना तर या खेळाडूला जो षटकार टोकतो ना तो ताकदीच्या हिशोबाने टोकतोय. म्हणजे प्रॉपरली टायमिंग नाही, ताकद एवढी आहे त्याच्याकडे की ताकदीवरती षटकार भरपूर आपण खेळताना पाहिलं या खेळाडूला. हो निश्चितच षटकामध्ये त्यावेळी गोलंदाज पण तसे होते. आता गोलंदाज अलग आहे आणि हा गोलंदाज असा आहे याच्यामध्ये इतका अनुभव मी आजपर्यंत या टुर्नामेंटमध्ये या व्हीजीपीएलमध्ये बघितले. आपण ही ग्रामीण ह्याच्यामध्ये हा एक सर्वात बेस्ट गोलंदाज मी मानला जाईल हा गोलंदाज. अगदी विरार आपण ग्रामीण प्रीमियर लीग पहिली कोपरी घासकोपरी प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची छाप सोडलंय अलंकार सिंगने. आणि आणखीन एक चर्चा आपण करूयात, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात, बॅक टू बॅक दुसरा व्हाईट आलाय. आणि आणखीन एक चर्चा अशी होती ना महिजी की अलंकार सिंगचं नाव आम्ही आधीच टाकलं होतं फॉर्म मध्ये, त्यांच्याशी चर्चा केली तर ते म्हणले की आम्ही जॉबसाठी जाणार. मात्र रोहिदास पाटील यांनी सांगितलं की नाही तुम्ही सुट्टी मारा, एक दिवस आपण प्रभाकर ओगे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खेळूयात आणि आज त्याने करून दाखवलंय. बरोबर चकवण्याचा प्रयत्न करतोय. बघा दोन व्हाईट हाताळले कारण का तो हा प्लेअर आहे, हा एकदम तुल्यमान आहे, बाहुबली आहे, छटकार मारे तर त्याला दोन वाईट टाकतोय, त्याला एक हाव येतो गरायला, तो काय लावतोय पासा लावतोय तू मासा अडकावा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ना की षटकार जाण्याऐवजी 2 धावा दिल्या तर व्हाईटच्या स्वरूपाने चांगले आहेत. मात्र एक तो निर्धाव चेंडू देखील आता आलतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय, त्यांना बीट केलंय बॉलने, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, यूज अँड मॅक्सिमम षटकार. चुकी आहे, चुकी नाही सर्वाधिक मोठी चुकी. म्हणजे जी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहिलंय ना आता ते स्वप्न कुठेतरी कमी होईल. मी म्हटलं की राकेश राऊत संध्याकाळच्या 17 मध्ये महिजी षटकार या मैदानावरती मारणं तेवढंस कठीण आहे. निश्चितच 9 धावा झालेले आहेत कारण आता दर्पण, आता गोलंदाजावर दर्पण थोडं आलेलं आहे. अलंकार सिंग राकेश राऊत गोलंदाज रेडी.
कोलवे टप्प्याचा बॉल केलाय दांडी गुल 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 आणि गुल बॅटर इथे होतात फेल राकेश राऊत बॅक टू दी पवेलियन गॉन नवीन बैटर मात्र कौतुक करू आम्ही खास करून माही जी अपन जेवड़ी संकल्पना के लिए डीबीएन लाइव चेखिल महत्वाचं योगदान है तो डीबीएन लाइव ऐसी टीम च कैमेरामैन साहिल हरेश मांगेला नयन तांडेल अपन मनपूर्वक आभार व्यक्त करू खास कर हर्षल मांगेला सर्वांचं आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा बॉल आहे धावपळकामध्ये धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय त्या मात्र 9 लॉस ऑफ 1 विकेट 1 विकेटच्या नुकसानीनंतर 9 आहेत पटला करायचा आहे 7 बॉल मध्ये 14 रिक्वायर्ड रन रेट माहिती विचार केला तर 12 वरती जाऊन पोहोचलायत आणि शेवटचा बॉल अलंकारचा बॉल बॅटर होत आहे तिथे बीट ओवर देखील झालंय समाप्त दोन षटक एक षटकांचा खेळ संपलाय धावा धावपळकावरती 9 आता विजयासाठी जर विचार केला ना तर शेवटचे 6 बॉल 14 धावा घेऊयात एक ब्रेक जाऊयात डीजे श्रीकडे सहा चेंडू आणि 14 धावा मै जी आपण एक विश्लेषण करतोय ना 6 बॉल 14 तीन षटकार तीन चौकार खास करून आपण पाहिलं मुकेश पाटील घासकोपरे यांच्या माध्यमातून 500 यानी कि 500 मात्र त्याच ताकदीचा गोलंदाज राजेश ओगे चा बॉल कोलवे टप्प्याचा बॉल इथे खेळून काढलाय सतीश पाटील स्ट्राइक राखून ठेवेल कारण की बाहुबली खेळाडू आहे आणि नजरा त्याच्यावरती आहे 5 बॉल आणि आता 14 रन ज्यावेळी 23 धावा झाल्या ते राजेश ओगे काय म्हटलं असेल अरे आपले दोन टमकाट गोलंदाज आहेत फक्त तुम्ही फिल्डिंग करण्याचं काम करा आमचं काम आम्ही करू तेच काम करत आहेत टमकाट गोलंदाज आहेत आणि टमकाट गोलंदाजाचं काम काय असतं ते दाखवून दिलंय 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 14 धावा गोलंदाज रेडी राजेश ओगे फिरकीचे जादूगार यावेळचा बॉल तिथे आपल्याला पायाला भेटलं पंच पायावरती चेंडू स्पर्श होतो त्यामुळे निर्धाव चेंडू असणार आहेत श्रवण असं आहे ना माहिती की इथे अपील अपील आणि अपील होणारच आहेत मात्र पंचांनी अगदी आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकलंय आणि सूक्ष्म डोळ्याने ते अगदी नजर हा पंच म्हटलं तर जवळजवळ यांनी आपलं अर्ध आयुष्य क्रिकेटमध्ये घालवलं असेल हा पंच सुद्धा तोच आहे पंच आणि मैदानाची देखरेख हरेश्वर पाटील आपण पाहता सध्या उडवलाय बॅटच्या स्लॉट मध्ये बाहुबली षटकार सतीश सतीश आणि सतीश थँक्यू देखा है तुने जी देखा है तूने देखा है सबने षटकार आलाय मैदानाच्या आत मध्ये आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 मी म्हटलं ना की हे स्टेज असे आहे ना की इथे तुम्हाला सर्वाधिक अवघड होणार आहे 3 बॉल मध्ये 8 धावा राजेश ओगे बॅकबोर्डला जाऊन चेंडूला खेळलाय तिथे गॅप मध्ये बॉल चाललाय रोहन पाटील पोटतायत पुढे सोडलाय बॉलला बॉल चाललाय गॅप 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 चौकार ओहो मैंने देखा तूने देखा सबने देखा क्या देखा रोहन ने बॉल छोड़ा है रोहन ही तुमच्या कडून सर्वाधिक मोठी चूक एवढी चूक तुम्ही कराल ना तर माहिती हे साधं क्षेत्ररक्षण होतं म्हणजे ग्राउंड शॉटला फिल्डिंग करणं कदापि तुमच्याकडून खेळ सोडू शकते हे आपण मानू शकतोय मात्र अशी फिल्डिंग तुम्ही नाही करू शकणार निश्चितच तिथे थोडं एका वर्षाची तुम्हाला वाट पाहावी लागेल पुन्हा एकदा 2 बॉल मध्ये 4 धावा सतीश पाटीलने करून दाखवलंय कोण जिंकेल ही मॅच फायनल मध्ये कोण जाईल थोड्याच वेळामध्ये माहित पडेल हा ट्रॅकर बॉल बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षकाला बीट करा सतीश पाटीलने मॅच ला जिंकवलाय वेल डन वेळ नाही आपल्याकडे रोहनची चूक आणि चूक पडली त्याच्या पथ्यावर सर्वाधिक मोठ्या चूक एवढ्या चुकी तुम्ही कराल क्रिकेटमध्ये तर तुमचं क्रिकेट हे कुठेतरी धोक्याचं आहे
आता आपण जाऊयात फायनल कडे। महेशजी कोणी विचार देखील केला नसेल की दोन संघ फायनल मध्ये येतील, अजूनपर्यंत मला पण वाटत नाही की जिंकल्यात का नाही, मला पण वाटत की हे संघ फायनल। चल टॉस सडिया, मला डोळे अजून दिवा लागतील मला वाटते तरी। कोपरी किंग आणि कोपरी रायझिंग, कोपरी रायझिंग आणि कोपरी किंग आदरणीय प्रभाकर रोगे साहेब आपण बघूया। सतीश पडले यांच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा हास्य नाहीये, हास्य नाही तर हास्य लपवलं त्यांनी, त्याच्यामुळे दिसत नाही। प्रभाकर रोगे साहेबांच्या शुभेच्छा, पण शेवटचा मॅच आहे त्याचा टॉस करूयात। कॅप्टन कॅप्टन दोन्ही कॅप्टन, प्रथमेश आपले कॅप्टन विशाल पाठवा आणि सतीश, सतीश आपले कॅप्टन या